मी कुठेही जाऊन काहीही शिकलेलो नाही माझ्या आयुष्यात मी कुठलंही आध्यात्मिक प्रशिक्षण घेतलेलं नाही तरीसुद्धा अध्यात्माचा असा कोणताही पैलू नाही जो मला माहिती नाही असं काही नाही की ते सगळं मी माझ्याबरोबर कायम घेऊन फिरतो जर मी रस्त्यावरून चालत असेन तर एखाद्या लहान मुलासारखा डोक्यात काहीही न ठेवून चालतो मी माझ्या ज्ञानाचं ओझं घेऊन चालत नाही पण तरीही मला जे काही हवं असतं ते नेहमी माझ्याजवळ हजर असतं जेव्हा कुठल्याही परिस् प्रकारची परिस्थिती येते आजवर मी काय करावं मला माहीत नाही असा माझ्या आयुष्यात कधीच प्रसंग आलेला नाही मी आध्यात्मिक पैलूंबद्दल बोलतोय व्यावहारिक जीवनाबद्दल नाही आध्यात्मिक बाबतीत काय करावं हे माहीत नाही असा कधीच प्रसंग आलेला नाही मग ते काहीही असो माझ्यासोबत असलेले लोक किंवा ज्यांनी माझ्याबरोबर वेगवेगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी प्रवास केला आहे त्यांचा यावर विश्वासच बसत नाही मी एखाद्या ठिकाणी गेलो तर त्याचा संपूर्ण इतिहास मला माहिती होतो भौतिक इतिहास नाही तिथला आध्यात्मिक इतिहास जो भौतिक इतिहासाशी कुठेतरी जुळतो मी कुठेही गेलो तरी त्या जागेविषयी सर्व काही मला सहज कळून येतं हे सारं अभ्यासानं येत नाही हे एका वेगळ्या संभावनेप्रती ग्रहणशील असल्यानं होतं मी जेव्हा एक वेगळी संभावना म्हणतो बहुतेक व्यक्ती ज्या खरोखर आध्यात्मिक होत्या ते बाहेर येऊन कधीच काहीच बोलले नाहीत ते खरंच हुशार होते कारण ज्या क्षणी तुम्ही तोंड उघडून अशा आयामांबद्दल बोलायचा प्रयत्न करता ते अजून इतरांच्या अनुभवात नाहीत तेव्हा तुम्ही स्वतःला पुष्कळ अडचणीत टाकता अगणित समस्या उद्भवतात तुम्हाला सुळावर सुद्धा चढवलं जाऊ शकतं सुळावर चढवण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा काहीतरी युक्त्या प्रयुक्त्या करून आपली त्यातून आपली सुटका करून घ्यावी लागते नाहीतर या ना त्या प्रकारे ते तुम्हाला सुळावर चढवतील हे नक्की आज सुळावर चढवायला सुळ वापरला जात नाही आज ते इन्कम टॅक्सच्या लोकांना बोलवतील किंवा मा तुमच्या मागे पोलीस लावून तुमचा बंदोबस्त करतील म्हणूनच बहुतेकांनी याबद्दल बोलायचं टाळलं याचा अर्थ असा नाही की त्यांनी काहीच योगदान केलं नाही त्यांनी त्यांना ज्ञात असलेलं सर्व काही मी म्हणतो त्यांनी ते सर्वत्र बीजस्वरूपात पेरलं अनेक प्रकारे त्यांनी ही बीजं पेरलेली आहेत या ग्रहावरचे सर्व गूढयोगी बहुतेकजण कधी काही बोलले नाहीत किंवा कोणाला कोणती शिकवण दिली नाही पण त्यांना ज्ञात असलेलं सारं काही त्यांनी एका विशिष्ट पद्धतीनं या जगात साठवत ठेवलं आणि ते सदैव उपलब्ध आहे तुम्ही जर मला विचारलं तर माझ्यासाठी गौतम बुद्ध हे अडीच हजार वर्षापूर्वी होऊन गेलेली व्यक्ती नाही आहे माझ्यासाठी ते या क्षणी आहेत ते आत्ताही तेव्हा इतके जिवंत आहेत कारण ते नेहमी उपलब्ध आहेत आणि असे शेकडो सिद्ध गुरु आजही उपलब्ध आहेत गुरुपूजा हे एक प्रकारचं साधन आहे ती कशी करायची हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही काही विशिष्ट संभावनांना आमंत्रित करू शकता आम्ही लोकांना विशिष्ट पद्धतीनं गुरुपूजा करण्यासाठी दीक्षा देतो जर लोकांनी एका विशिष्ट पद्धतीनं आणि योग्य मनोभावे गुरुपूजा केली आणि यासोबत गुरुपूजेचं साहित्य हाताळण्याचं सुद्धा एक विज्ञान आहे ज्याद्वारे तुम्ही विशिष्ट वातावरण निर्माण करता ज्यामुळे विशिष्ट प्रकारच्या ऊर्जा आणि विशिष्ट प्रकारच्या संभावना तुमच्याजवळ येतात तर ही गुरुला आमंत्रित करण्याची पद्धत आहे गुरु म्हणजे तुम्हाला माहीत असलेली किंवा नसलेली कोणी व्यक्ती नाही नाही गु म्हणजे अंधकार रु म्हणजे दूर करणं जो तुमचा अंधकार दूर करतो तो तुमचा गुरु तर तुम्ही एक असा आयाम आमंत्रित करताय जो तुमचा अंधकार दूर करू शकतो हा आयाम अस्तित्वात सर्वत्र सदैव उपलब्ध आहे हे फक्त तुम्ही त्याप्रती किती ग्रहणशील आहात यावर अवलंबून आहे तर गुरुपूजा हे एक असं साधन आहे ज्यानं तुम्ही अशा एका संभावनेला आमंत्रित करता जी तुमचा अंधकार दूर करू शकते यामागे एक संपूर्ण विज्ञान आहे ही एक अगदी सोपी पद्धत अधिक शक्तिशाली सुद्धा आहेत ही एक अगदी सोपी पद्धत आहे पण अनेकदा या गुरुपूजा पूर्णतः वेगळीच संभावना धारण करतात एक वेगळाच पैलू जागृत होतो आणि मग वातावरण नाट्यमयरित्या बदलतं फक्त हे अगदी साधन योग्य प्रकारे वापरल्यामुळे म्हणूनच मी ते सहसा करत नाही